जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रद्द करण्यासाठी सोनार गडगा येथे मीठ गव्हाणे रस्त्यावर धरणे आणि उपोषण आंदोलन सुरू आहे. जनहक्क सेवा आणि शिवसेना कार्यकर्ते हा प्रकल्प रद्द करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करत आहेत. जैतापूर सोनार गडगा या ठिकाणी मीठ गव्हाणे रोडवर मोठा मंडप घालून अणुऊर्जा प्रकल्प जैतापूर रद्द करण्याकरिता धरणे व उपोषण आंदोलन 2 व 3 ऑक्टोबर रोजी जोरदार सुरू आहे. नको अणुऊर्जा प्रकल्प रद्द करा अशा घोषणा देण्यात येत होत्या. जनहक्क सेवा समिती आणि शिवसेना या दोघांनी प्रकल्प रद्द होण्याकरिता जैतापूर पंचक्रोशीमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. याची दखल शासनाला घ्यावी लागेल असे मत आंदोलनकर्त्यांमध्ये बोलले जात आहे. या आंदोलनाला मध्यंतरी मच्छीमार समाजाने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्यानंतर एका दुर्दैवी पळणावर एक हिंसात्मक असं वळण लागलं. त्याची खूप मोठी किंमत या समाजाला मोजावी लागली. तब्रेज शहीद झालाच, त्याबरोबर अनेकावर त्यावेळेला गोळीबार झाला आणि त्यानंतर आंदोलन 1.5-2 वर्ष आंदोलन जवळजवळ त्या ठिकाणी होऊ शकलं नाही. ही आंदोलनाची खूप मोठी किंमत आम्ही मोजली. तेव्हा आमच्या लक्षात आलं की हे आंदोलन जर आपल्या पुढे न्यायचं असेल, त्याच्यात जर मोठ्या प्रमाणात सहभाग जर लोकांचा जर घ्यायचा असेल, तर हे आंदोलन अहिंसात्मक पद्धतीने गांधीजींच्या मार्गानेच हे आंदोलन गेलं पाहिजे आणि त्याप्रमाणे गेली 4 वर्षे आम्ही तसेच आंदोलन करत आहोत आणि ह्या आंदोलनाला एक चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि आजही लोकांची हीच भावना आहे की कुठल्याही परिस्थितीत जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प हा रद्द झाला पाहिजे. हा विनाशकारी प्रकल्प आहे आणि आपण त्याला गांधीजींच्या मार्गाने अहिंसात्मक पद्धतीने त्याचा विरोध करून तो इथून घालवतो. साक्री नाटे या भागातून मच्छीमार समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. तहानभूक हरवून महिला वर्ग अणुऊर्जा प्रकल्प रद्द होण्यासाठी झटत आहेत हे पुन्हा एकदा सरकारच्या समोर आले आहे. पुन्हा 3 ऑक्टोबरला खासदार विनायक राऊत या आंदोलनाला हजेरी लावणार असून त्यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आंदोलनात भाग घेणार आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात नाटे गावातील मच्छीमार समाज सहभागी होणार आहे. त्याकरिता शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त, अग्निशमन दल, वैद्यकीय सेवा याचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून सोनार गडगा या ठिकाणी चेकपोस्ट लावण्यात आले आहेत. सदर आंदोलन अधिक तीव्र करण्याकरिता राजापूर मतदारसंघाचे आमदार राजन साळवी सुरुवातीपासूनच ठिय्या मांडून बसले आहेत. त्यांच्यासोबत अभिजित बोरकर, गिरीश करंगुटकर, वैशाली पाटील, रेखा कोंडेकर, अजित नारकर, दीपक नागले, महेश मांजरेकर, मंगेश मांजरेकर, नाटेगावचे सरपंच, मच्छीमारी सोसायटीचे चेअरमन, जैतापूरचे शाखा प्रमुख राजन कोंडेकर, श्रीकृष्ण राऊत आदी उपस्थित होते. सचिन नारकर, कोकण नाव, जैतापूर.